नमस्कार, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भजी दाखवते. पहिल्यांदा तुम्हाला मी ओव्याचं झाड दाखवलं आहे. अशा प्रकारे ओव्याचं झाड असतं. आता तुम्हाला मी मिरची भजी दाखवते. छोटे छोटे मिरची आहेत, त्याच्यामुळे छोटी भजी बनवलेत. त्यानंतर ओव्याच्या पानाची भजी मी बनवलेत. अगदी तुम्हाला मी ते कट करून दाखवते हातानं. असं असतं, पानं असतं आतमध्ये. त्यानंतर बटाटे भजी, बटाट्याच्या पातळ स्लाईस बनवल्या होत्या. कच्चाच बटाटा वापरायचा आहे. आता मी बॅटर बनवते. त्याच्यात 1.5 चमचा गरम तेल घातलेलं आहे. चणाडाळीचं पीठ आहे हे, 1 बाऊल होतं. त्यानंतर 1 चमचा जिरे. दोन्ही मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर चवीनुसार हळद, म्हणजे 1/2 चमचा. 1 बाऊल पिठासाठी हे प्रमाण आहे. 3 चमचे रवा घेतलेला आहे मी. थोडंसं चणाडाळीचं पीठ माझं बारीक होतं म्हणून मी रवा वापरलेला आहे. त्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे, बारीक केलेलं नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाणी घालायचं आहे आपल्याला. भाज्याचं पीठ जसं असतं तसंच तुम्ही करा. थोडं थोडं पाणी घालून, जास्त पातळ बनवायचं नाही, जास्त घट्ट बनवायचं नाही. अगदी ते ओव्याच्या पानाला आणि बटाट्याला चिकटलं पाहिजे अशा प्रकारे बनवायचं. आता मी सोडा घालते आहे. सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं वरून पाणी घालायचं, म्हणजे पटकन सोडा ॲक्टिव्ह होतो. पलीकडेच मी ओव्याचे पानं ठेवलेले आहेत. बघा तुम्ही, खूप छान भजी होतात ओव्याच्या पानांची. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आता आपल्याला ओव्याच्या पानाला बॅटर लावून सोडायचं आहे. ते पानाचा देठ असतो त्याला धरायचं आणि बॅटरमध्ये दोन्ही बाजून बुडवून घ्यायचं. खूप सुंदर भजी तयार होतात ती. तुम्हाला जर ओव्याचे पानं मिळाली तर तुम्ही बनवा, नक्की नक्की बनवा. अशा प्रकारे ओव्याच्या पानांची भजी आपल्याला बनवायची आहेत. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप सुंदर भजी तळून झालेली आहेत. सोनेरी कलर आलेला आहे. खूप क्रिस्पी होतात भजी. आता मिरची भजी बनवते मी. छोट्या मिरची असल्यामुळे छोटी छोटी बनवते. आपल्या शेतावरच्या मिरची आहेत त्या. त्याची झाडं पण मी तुम्हाला दाखवली असती, पण नेक्स्ट टाईम दाखवीन. खूप सुंदर मिरची भजी पण तयार होतात. आता बटाटा भजी. बटाट्याच्या बारीक अगदी पातळ स्लाईस बनवलेले आहेत. कच्चाच बटाटा वापरायचा, उकडून घ्यायचा नाही. उकडलेल्या बटाट्याचे जास्त तेल पितात भजी, म्हणून कच्चाच बटाटा वापरायचा आहे आपल्याला. तो तेलात फ्राय होतो. अशा प्रकारे बटाट्याची पण भजी करायची. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब नक्की 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 करा मैत्रिणींनो. अगदी जवळून बघा. बॅटर पण तुम्ही बघितलं कसं बनवलं आहे मी, तसंच बनवा तुम्ही. आता भजी तळून घ्या. छान भजी होता, नक्की करा. पाऊस असल्यामुळे भजी खाण्याचा मोह होतो, नक्कीच करा. मला कमेंटमधून सांगा तुमची भजी कशी झाली ती. तुम्ही ट्राय केलात का नाही हे पण मला पण कळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.